जर तुम्ही पॉवर मध्ये प्रेझेंटेशन तयार करत असाल तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मधील स्लाइड जी आहे त्या स्लाइडचा बॅकग्राऊंड अट्रॅक्टिव्ह तयार करणं आवश्यक आहे कस्टमाइज तयार करणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे आपलं प्रेझेंटेशन युनिक दिसेल नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करतो ते कस्टमाइज ते युनिक तयार कसं करायचं त्यासाठी आपण पॉवर पॉईंट ओपन करूया या ठिकाणी आपण पॉवर मध्ये आलेलो आहे त्यानंतर आपल्याला व्ह्यू मध्ये जायचं आहे सो व्ह्यू मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे स्लाइड मास्टर सो आपल्याला स्लाइड मास्टर हा व्ह्यू ओपन करायचा आहे स्लाइड मास्टर व्ह्यू यासाठी ओपन करतो कारण जे काही स्लाइड मास्टरमध्ये चेंज करतो ते सर्व स्लाइडला अप्लाय होतं आणि म्हणून आपण स्लाइड मध्ये आलेलो आहे या ठिकाणी पहा आपल्या स्लाइड दिसतायत सो सर्वात वरती जायचं आहे आणि सर्वात वरती जी स्लाइड असते याला मास्टर स्लाइड बोलतो आपण यावरती चेंजेस करायचे आहेत या ठिकाणी आपल्याला पॉवर पॉईंटच्या स्लाइडमध्ये जे कस्टमाइज थीम तयार करायची थी, आपण तयार करू शकतो मला बॅकग्राऊंडला एखादी इमेज हवी असेल तर या ठिकाणी इमेज घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट या ऑप्शन वरती जायचं आहे सो इन्सर्ट वरती क्लिक करा त्यानंतर पिक्चर्स वरती क्लिक करा आणि त्यानंतर दिस डिव्हाइसवर क्लिक करून तुमच्या मधील एखादी इमेज तुम्हाला घ्यायची आहे या ठिकाणी काही इमेज मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत त्यातील इमेज मला घ्यायची आहे ही थीम कोणत्या टॉपिक साठी वापरणार आहे त्याच्यावरती बॅकग्राऊंड इमेज जा एक्झाम्पल ही थीम तुम्हाला मनी रिलेटेड प्रेझेंटेशन साठी घ्यायची असेल तर बॅकग्राऊंडला पैसे असलेली थीम तुम्ही घेऊ शकता मला मेडिटेशनची माहिती देणारं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे त्यासाठी बॅकग्राऊंडची जी थीम आहे ती मेडिटेशन रिलेटेड असावी आणि म्हणून ही इमेज मी मेडिटेशन रिलेटेड सिलेक्ट केलेली आहे ही इमेज आपण डाउनलोड केलेली आहे फ्री मधून तुम्ही सुद्धा कॉपी रायटिंग नसलेल्या इमेज डाउनलोड करायचे असतील तर डाउनलोड कशा करायचे याची माहिती ऑलरेडी मी काही व्हिडिओमध्ये दिलेले आहे मी काही व्हिडिओ आय बटन सुद्धा मध्ये देईन त्या बटनावर क्लिक करून ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि त्या रिलेटेड इमेजेस तुम्ही डाउनलोड करू शकता सो या ठिकाणी मेडिटेशनची इमेज मी सिलेक्ट करतोय आणि ती इन्सर्ट करतोय इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला आपलं जे प्रेझेंटेशन आहे त्याच्या साईजची ही इमेज तयार करायची आहे सो या ठिकाणी पहा मला ही साईज वाढवायची आहे कारण माझी इमेज छोटी आणि पेज मोठा आहे सो मला जेवढा पेजची साइज आहे तेवढी इमेजची साईज करायची आहे त्या पद्धतीने मी इमेज साईज करतोय हे केल्यानंतर पेजपेक्षा मोठी जी इमेज आहे ती काढायची असेल तर क्रॉप ऑप्शन वापरू शकतो मी क्रॉप करतोय सो क्रॉपचा वापर करून आपण आपलं जेवढं पेज आहे तेवढ्या ची ही इमेज बनवू शकतो सो मी इथून वरून क्रॉप करतोय आणि त्यानंतर वापस क्रॉपवर क्लिक करतोय या ठिकाणी पहा जेवढं पेज आहे तेवढं बॅकग्राऊंडला इमेज घेतलेले आहे आता कोणतीही इमेज बॅकग्राऊंडला घेतली तर ती डायरेक्टली टेक्स्ट त्यावरती दिसत नाहीयेत आणि म्हणून याच्यावरती एक लेअर आपल्याला बनवावी लागते आणि ती बनवण्यासाठी इन्सेटमध्ये जायचं आहे त्यानंतर सेपमध्ये जायचं आहे आणि हा रेक्टँगल सेप आहे तो घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर हा रेक्टँगल सेप आपला जेवढे पेजची साईज आहे ड्रॉ करायचा आहे सो या पद्धतीने मी साईज रेक्टँगलची साईज कमी जास्त करू शकतो इथे पहा सर्वात बॅक साइडला आपण इमेज घेतलेली आहे त्याच्यावरती आपण रेक्टँगल घेतलेला आहे सो या रेक्टँगलला ज्या पद्धतीचा कलर द्यायचा आहे तो कलर देऊ शकता सध्या मी या ठिकाणी ब्लॅक कलर देतोय ब्लॅक कलर घेतला तर पाठीमागचं जे बॅकग्राऊंड इमेज आहे ती मला दिसत नाही आणि ती दिसायची हवी असेल तर तुम्हाला सेपमध्ये जायचं आहे सेपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे पहा मोर फिल कलर सो मोर कलर वर क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ट्रान्सपरन्सी आहे सो so हा ट्रान्सपरन्सी तुम्हाला ऑन करायची आहे सध्या मी बारा पर्सेंट ठेवतोय आणि त्यानंतर ओके वर क्लिक करतोय सो बारा पर्सेंट ठेवले तर तुम्हाला बॅक साइडचा बॅकग्राऊंड आहे ना तो लाईटली दिसेल जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला दिसेल बॅक साईडला ती थीम दिसते सो ही थीम या पद्धतीने करू शकतो आता त्यानंतर आणखी अट्रॅक्टिव्ह जर आपल्याला बॅकग्राऊंड करायचा असेल तर तुम्ही बॉर्डर्स घेऊ शकता किंवा एखादा वेगवेगळ्या चे टेम्पलेट्स घेऊ शकता मला जर बॉर्डर घ्यायची असेल तर मध्ये जायचं आहे त्यानंतर सेप मध्ये जायचं आहे त्यानंतर रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे रेक्टँगल ड्रॉ करताना जेवढं पेज आहे तेवढा तुम्ही ड्रॉ करू शकता आणि त्याची साइजिंग छोटी करू शकता या पद्धतीने आणि तुम्हाला याचा बॅकग्राऊंड फिल कलर नको असेल तर फिल कलर मध्ये जायचं आहे आणि इथे ऑप्शन आहे पहा नो फिल सो नो वर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर सेफ सेप मध्ये जायचं आहे आणि इथे जो कलर तुम्हाला हवा आहे तो घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी हा कलर घेतोय थोडी आउटलाईन वाढवायची असेल तर मध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुमच्या पेज जेवढा आहे त्या पेजला मॅच होईल अशी जस्ट बॉर्डर दिसेल या पद्धतीचं तुम्हाला हे डिझाईन करायचे आहे या ठिकाणी आपण बॅकग्राऊंडला एक इमेज घेतलेले आहे त्याच्यावरती एक रेक्टँगलचा बॉक्स घेतला त्याला ट्रान्सपरन्सी केली आणि त्यानंतर एक बॉर्डर दिलेला आहे त्यानंतर क्लोज व्ह्यूवर क्लोज करायचा आहे मास्टर व्ह्यूवर क्लोज केला आणि तुम्ही मेन पेज वरती आला प्रेझेंटेशनच्या या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्या प्रेझेंटेशन मध्ये पहा कस्टमाइज थीम दिसते ही युनिक थीम असणार ही आपण तयार केलेली असणार आहे सो ज्यावेळी तुम्ही तुमच्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन द्याल किंवा एखादा ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असेल त्यावेळी तुमची थीम जी आहे ती अट्रॅक्टिव्ह जर असेल तर अनेक लोकांना पाहायला ती आवडती ती अट्रॅक्टिव्ह वाटते सो या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता त्यानंतर तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ज्यावेळी तुम्ही प्रेझेंटेशन तयार करा त्यावेळी एक किंवा दोन कलर सिलेक्ट करा आणि तेच कलर वापरा त्याचबरोबर प्रत्येक वरती तुम्ही मध्ये जाऊन हे सेपचा वापर करू शकता तुमचं प्रेझेंटेशन मोर अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता सो या ठिकाणी पहा मी इथे क्लिक करतोय मला हेडिंगसाठी लाईन द्यायची आहे इथे मी रेक्टँगल ड्रॉ करतोय त्याला कलर जो आहे तो या पद्धतीचा कलर देतोय मी सेप कलर सुद्धा मी या पद्धतीचा देतो सो या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता ज्या ज्या ठिकाणी हेडिंग असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीचा कलर स्लायडर वापरू शकता ज्यावेळी तुम्ही प्रिव बघाल आपण प्रिव पाहूया तो पहा अतिशय अट्रॅक्टिव्ह प्र्यू दिसतोय सो या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट वापरू शकता ऑब्जेक्ट वापरू शकता कोणतेही टेक्स्ट वापरले तर पुढच्या व्यक्तीला पटकन दिसतील आणि त्याचं पण लक्ष जे जाईल त्या थेमगड जाईल आणि ते अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे तो व्यक्ती सुद्धा एंगेज राहील त्या व्यक्तीला सुद्धा तुमची क्रिएटिव्हिटी शो होईल आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी तुम्ही ते कंटेंट टाईप करताना त्यावरती जास्त एंगेज होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन तयार करताना या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह प्रेझेंटेशन तयार करू शकता या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं आपण जर प्रेझेंटेशन तयार करत असेल तर अट्रॅक्टिव्ह युनिक प्रेझेंटेशन डिझाईन कसं करायचं हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये टाईप करा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला आलेला असाल तर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अनेक लोकांपर्यंत या व्हिडिओ मधली माहिती पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र